वर्धा जिल्ह्यात राज्य परिवहन मंडळाच्या बसेस मोठ्या प्रमाणात आहेत. आष्टी तळेगाव आर्वी येथील आगाराच्या नशिबी तर भंगार बसेस आहेत, अशाच कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेले आहेत. विद्यार्थ्यांना सोडून परत येणारी बस जंगलात बंद पडली, प्रयत्न करूनही बस सुरू होत नव्हती. दरम्यान चालकाच्या आणि विद्यार्थ्यांच्या कानावर वाघाची डरकाळी पडली. पुढे काय झालेलं आहे पहा. चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. मिळालेल्या माहितीनुसार आष्टी ते मोर्शी मार्गावर अप्पर वर्धा धरण परिसरात वसलेल्या पिलापूर एनाडा येथील विद्यार्थी रोज राज्य परिवहन मंडळाच्या बसने आष्टी येथे शिक्षणासाठी जातात. नेहमीप्रमाणे सायंकाळी 5 वाजता MH40Y5278 क्रमांकाची बस विद्यार्थ्यांना घेऊन पिलापूर गावात पोहोचली. विद्यार्थ्यांना उतरवून दिल्यावर आष्टीकडे परतत येत असताना सामाजिक विनिकरण कार्यालय जवळ बस बंद पडली. चालकाने बस सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. बस बंद पडल्याची माहिती आगार प्रमुखांना देण्यात आली. रात्रीचे 7 वाजले, अंधार पडला आणि वाघाची डरकाळी पडली कानावर सर्वांच्या. चालक व वाहकाने बसमध्ये जाऊन जीव वाचवला. तब्बल 5 तास ते बसमध्ये सर्वजण दडून बसले. या मार्गावर मोठा वाघ फिरत असतो. घनदाट जंगलाचा परिसर असल्यामुळे या भागात दिवसाही कोणी रस्त्यावर दिसत नाही. भंगार बसेस कोठेही बंद पडतात, त्यामुळे चालक व वाहक यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. चांगल्या दर्जाच्या बसेस या मार्गावर सोडाव्या अशी मागणी करण्यात आलेली आहे.